शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर वजिराबाद नवीन कवठा आयोजित मातोश्री सौ सुलोचनाताई गुरुनाथरावजी कुर्डे यांच्या 20व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा व प्राध्यापक रामकृष्ण बदने यांचे व्याख्यान। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेशजी कापदेसर, प्रमुख पाहुणे म्हणून संस्था अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम केशरावजी धोंडगे साहेब, संस्था सचिव ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई गुरुनाथरावजी कुर्डे साहेब, संस्था सदस्य तथा कार्य समितीचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक वैजनाथरावजी कुर्डे, शालेय समितीचे सदस्य माननीय मधुकररावजी कुर्डे। या कार्यक्रमाचे कार्यवाहक म्हणून माननीय सूर्यकांतरावजी कावळे, त्याचबरोबर डीबी वाडेवाले सर, मधुकररावजी शिंदे, त्याचबरोबर सुधीर भाऊ कुर्डे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले। आजचा समारंभ कशासाठी आहे हे आपण बघितलंच, मला गोंधळ पडला आधी की सगळी व्यवस्था बदललेली, हा काय प्रकार आहे, कधीच बघितले नाही। आई वडिलाचा मुलांनी सत्कार करायचा हा जो प्रकार झाला तो खरोखर वंदनीय आणि उत्तम आहे प्रकार, ते आम्हाला कळालं नाही आधी, त्याच्यामुळे गोंधळ आला कोणाला। अत्यंत योग्य असा तो तुम्ही कार्यक्रम केलेला आहे, त्याबद्दल मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो। मित्र हो आणि विद्यार्थ्यांनो, आजचा समारंभ हा माझ्या पत्नीच्या स्मरणार्थ केलेला आहे आणि हा समारंभ करण्यासाठी बोललो होतो की माझी पत्नी म्हणून मी सांगत नाही, सुलोचना कुर्डे हिचे संस्थेवर खूप उपकार आहेत, म्हणजे उपकारच म्हणायला पाहिजे, हरकत नाही, आणि म्हणून तिची आठवण म्हणून आपण काहीतरी करूया। आणि माझी इच्छा की एक असंच व्याख्यान पण आपण ठेवा हा जिल्हा लेवलची, की त्या निमित्ताने तिची आठवण राहील। तर काय तिचं कार्य काय होतं बाबा, सुलोचना माझी पत्नी होती म्हणून करायचं काय, नाही शिकलेली होती तेही नाही, परंतु आम्ही ज्यावेळी संस्था काढली धोंडगे साहेबांनी कंधारला मोफत शिवाजी वगैरे एज्युकेशन सोसायटी मोफत संस्था, आणि पहिला हायस्कूल काढलं कंधारला, आधी बोर्डिंग काढली होती नंतर हायस्कूल काढलं, त्यावेळी अनुदान नव्हतं आणि देणग्यावरच शाळा चालत होत्या। तर काही दिवस शाळा सुरू झाली, शिवाजी हायस्कूल कंधारला सुरू झालं, त्यावेळी सगळ्या शिक्षकाला पगार देणं अवघड झालं, होते पैसे जमा तेवढे खर्च झाले दोन तीन महिन्यामध्येच, आणि एकदम शिक्षकाला पगार नाही, कमी पगार होते, आणि शाळा तर चालू करायची, शिक्षक परेशान झाले, तक्रार करू लागले काय करावं, मग प्रश्न आला आमच्या पुढे काही करा कर्ज काढा, पण समोर शिक्षक शाळा बंद पडता कामा नाही, आणि मग दुसरं कोण आता माझ्याकडे आलं, माझ्या पत्नीच्या अंगावर खूप दागिने होते, पत्नीचं म्हणजे माझी सासरवाडी 100 एकर जमीन आहे त्याला, अशी श्रीमंत आहे सासरवाडी, तर दागिने तिकडून आले आणि आमच्या घरून आले, असे दागिने तिचे अंगावर होते, एकच प्रकार होता, दुसरं काय आम्हाला सोर्स नव्हता। मग पत्नीला मी सांगितलं की बस अशी अडचण आहे आम्हाला, आणि काही दिवस करता आम्हाला तुझे दागिने दे, घाण ठेवून आम्ही कर्ज काढून लोकांचा पगार भागवतो, आणि शाळा जे दोन तीन महिन्याचा पगार रुकला आहे तो चालू होईल शाळा, तिने ताबडतोब मानता दिली, घरपास दिला त्यांनी काही माहिती नाही, अशिक्षित होते, परंतु आपले पती काहीतरी चांगलं काम करत आहेत, किंवा आपले दागिने अंगार राहून काय करायत किंवा ठेवून देऊन काय करायत, या हरकत नाही, काही दागिने काढून दिले, पैसे कर्ज काढलं आणि पगार भागवला, शाळा टिकली। आता नंतर शाळा सुरू झाली, त्याला अनुदान सुरू झाला, अनुदान कशा पटके नव्हती, तसे दोन तीन वर्षानंतर सुरू झाला अनुदान, आणि 50% अनुदान, त्याच्यामुळे अडचणीत आले खूप, सगळे कोण घेऊन शाळा ज्यावेळी चालवली तेव्हा त्यासाठी दागिने काढून आमच्या पत्नीनं जे मोठे पण दाखवलं, बायकाला दागिना दागा किती आवड असते दागिने, त्या आपल्याला माहीत आहे, काढून द्यायचा दागिना घराघरातला, परत येईल की नाही भरोसा नाही, तेव्हा दागिने काढून दिले आणि दोन तीन महिन्याचा पगार भागवला आणि काम दाखवलं। दुसऱ्या संकटाची वेळ अशी आली, 1959 साली कॉलेज काढलं धोडगे साहेबांना, धोडगे साहेबांची आणि माझी आईची इच्छा होती की फी लावायची नाही कुठली, प्रवेश फी फक्त घ्यायची, त्याला मासिक फी नको कारण घर गरिबाचे मुलं आहे, आणि फी नसल्यामुळे उत्पन्न काय, आम्हाला सरकारी ग्रँट नाही नव्हती, त्याच्यावेळी कॉलेजलाही ग्रँट नव्हती, हायस्कूलला ग्रँट नंतर सुरू झाली 50%, शाळेत कॉलेजला ग्रँट नव्हती, 1959 कॉलेज निघालं, त्यावेळी 1 वर्ष आम्ही कसं बसलं देणग्यावर भागवलं, दुसरं वर्ष आलं आणि सुरुवातीपासून पगार थकले, 4 महिन्याचे पगार प्राध्यापकांचे थकले होते,
केसराव मुंबईत होते, त्याला कळवलं, तक्रारी आला, त्यांच्या प्राध्यापक परेशान आहे, त्याला खाण्या पिण्याची सोय नाही, आधीच पगार कमी आणि ते चार चार महिने नाही, म्हणल्यावर काही सोय होऊ शकलं नाही. केसरावला कळलं, केसराव म्हणलं काहीतरी करा व्यवस्था, नंतर बघू आपण. मग त्यांनी विद्यापीठाला तक्रार केली, विद्यापीठाचं कमिशन आलं, वन मॅन कमिशन, चौकशी केली त्यांनी. विद्यापीठ सचिव संस्थेचा होतो, आताही आहे, त्यांनी मला बोलावलं की अशा अशी परिस्थिती आहे, मी मान्य केलं, बा ठीक आहे, पगार दिला आहे आणि देणार होतो आम्ही, तर देणार नाही, कसं देणार होतो, चार महिने ते उपाशी आहे, दूर बाहेरच्या गावचे येऊन राहिले नाही, त्याला पगार देणं जरुरी आहे. तेव्हा मला आदेश आहे मिळेल विद्यापीठाचा की तुम्ही मला खात्री द्या की पगार इतक्या दिवसात देतो किंवा या महिन्याच्या अखेर देतो, चार महिन्याचा पूर्ण पगार देण्याची व्यवस्था करा. आता पे चला आमच्याकडे काय करावं होतं, पहिलेच पत्नीचे दागिने घेऊन गहाण ठेवून पैसे पुरवले होते, आता अजून पुन्हा काय करा, दुसरा मार्गच नाही काही, पुन्हा मार्ग पत्नीला सांगितलं थोडस की कसं कर, अजून काही दागिने आहेत ते सोडून देऊ का, सगळे दागिने आम्ही सोडून आणू, नंतर परत करू ग्रामीण असे आश्वासन देऊन तेही दागिने घेतले आणि चार महिन्याचा पगार केला त्याला प्राध्यापकाला, आणि अशा प्रकारे कॉलेज चालू राहिला. असं काहीतरी केलं पाहिजे असं मी कॉलेज साहेबाला बोललो, ते म्हणजे काय करावं सांगा, आम्हाला आदेश आम्ही करतो, काही नाही त्याची आठवण राहील असं एक व्याख्यान मारा सुरू करा, आपल्या शैक्षणिक पद्धतीची सगळ्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना बोलून व्याख्यान मारा सुरू करा, त्यानिमित्ताने माझ्या पत्नीची आठवण राहील. तिला तिला दागिने परत मिळाले नाही, दागिने डूल होऊन गेले, सगळं 30-40 तोळे सोळं गेलं, इतक्या इतका त्याग करणार काही लहान गोष्ट नाही, आणि म्हणून ती आठवण राहण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन कावळे साहेब, वैजनाथराव कुर्डे, मधुकरराव कुर्डे आणि हेडमास्टर साहेब यांनी लोकांनी व्यवस्था केली, त्याबद्दल मी त्यांचे मनोज आभार मानतो. आजच्या दिवशी प्राध्यापक पंते साहेब आलेले आहेत. कार्यक्रमाचं आयोजन कावळे साहेब, वैजनाथराव कुर्डे, मधुकरराव कुर्डे आणि हेडमास्टर साहेब यांनी लोकांनी व्यवस्था केली, त्याबद्दल मी त्यांचे मनोज आभार मानतो. आजच्या दिवशी प्राध्यापक पंते 92 वर्ष चालू आहे, आता 92व्या वर्षी चांगलं फिरलं असता मुश्किल आहे, बघा दोन्ही गुडघ्याचा ऑपरेशन झालेला आहे, कमरेचा मणक्याचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे, इतका असणार सुद्धा अशा अवस्थेत मला सांभाळून देणारे माझे सहकारी आहेत, सहकारी म्हणण्यापेक्षा PA ह्याला म्हणतो आपण, गायकवाड, निलेश गायकवाड, त्याच्यामुळे जिवंत आहे मी, तर या आधीच मी केलो असतो कधी. निलेश गायकवाड माझ्या अखंड सेवेला आहे, निलेश गायकवाडचे गायकवाडचे विभाग मी कधी विसरू शकत नाही, त्यांच्यामुळे मी जिवंत आहे हे मी आठवण करून देतो, कारण तुम्ही बघितलं असते निलेश माझ्यामुळे असते, बूट काळ पुढे उतर उतर इतकी सेवा दुसरं मुलगा सुद्धा करू शकत नाही, इतकी सेवा देऊ करतो माझी, तेव्हा त्यांचे आभार आजच्या रिषेपांना कर्तव्य आहे माझं. आजच्या या कार्यक्रमाला पंते साहेब आले,